आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर, पण सुरुवातीला एक मोठी बातमी। देवेंद्र फडणवीस यांच्या एका खास व्यक्तीनं उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती, अशा प्रकारची बातमी काही वृत्तसंस्थांनी दिली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची बातमी पूर्णतः खोटी असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। काही माध्यमांनी चालवलेली बातमी खोडसाळपणाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सुद्धा ही बातमी पूर्णतः चुकीची असल्याचं म्हटलंय। पद्धतीमध्ये मीडियाच्या मध्ये अशा प्रकारची परसेप्शन क्रिएट केली गेली की आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करून वेळ मागितली, ही अतिशय धंदाट खोटी आणि चुकीची बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला गेलाय। ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि भविष्यात कधी लागेल। निश्चितपणे ही बातमी कोणीतरी परसेप्शन क्रिएशनसाठी केलेली बातमी आहे। महाविकास आघाडीचा पराभव पूर्णपणे दिसतोय, मोदी सरकार पुन्हा एकदा येतं हे दिसतंय। महाराष्ट्रातला देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या, अजितदादाच्या नेतृत्वातला विजय समोर दिसायला लागलाय, त्यामुळे अशा प्रकारची खोट्या बातम्या पसरवण्याचं काम हे चालू आहे, ज्याचा मी निषेध करतो। ज्या पद्धतीमध्ये